गए वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गट शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया। अशी तपास यंत्रणा लावा आणि 100 काय, एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी माझ्या मी राजकीय जीवनातून मुक्त होईल। स्यानी बिल्ली खम्बानोचे, ये जो कहावत है ये भास्कर जाधव के ऊपर आज लागू होती है। गए वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गट शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया। लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते। आज जितना भास्कर जाधव बड़बड़ कर रहे हैं, उस समय तो टिकट निकालकर गुवाहाटी में रेडिसन होटल के बाहर आकर बैठने की, और मैं तब तक वापस नहीं जाऊंगा जब तक आप मुझे लोगे नहीं अपने गट में, ऐसी ऐसी बातें कर रहे थे। और साथ ही ये जो दूसरे आमदार है सुनील दाऊद, अरे दाऊद नहीं मतलब राउत, वो भी भास्कर जाधव के साथ उस समय शामिल थे। क्या भास्कर जाधव ने उस समय क्या क्या बोला था उद्धव जी के बारे में, अजित ठाकरे के बारे में, और कैसे राजकरण करते थे, कैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने उनको कभी भी समय नहीं दिया, और कैसी कैसी बातें उनके बारे में बोल रहे थे, क्या इस बात को भास्कर जाधव झुठला सकते हैं? ये देवेंद्र फडणवीस चे फ्रंट से मैन, फ्रंट मैन म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते मोहित कंबोज यांनी माझ्यावर आरोप केलाय। आरोप तुम्ही पूर्णपणे सांगितला नसला तरी आरोप काय आहे की 22 जूनला मी राज्याचे आताचे मुख्यमंत्री, तेव्हा ते मुख्यमंत्री झालेले नव्हते, 22 जूनला एकनाथ शिंदेना त्यांच्या पक्षामध्ये घ्या म्हणून मी विनंत्या केल्या। त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या 40 आमदारांना भास्कर जाधवांनी फोन केले आणि मला घ्यायला सांगितलं। त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की भास्कर जाधव गुवाहाटीला जाऊन तिकीट काढण्याकरता म्हणून तयार होते, तुम्ही मला तुमच्याबरोबर घेतलं नाही तर मी इथून जागा सोडणार नाही, असाही त्यांनी माझ्यावर आरोप केला। अशा पद्धतीचे त्यांनी आरोप केले। त्यांनी असाही आरोप केलाय की भास्कर जाधवनी आम्हाला, म्हणजे एकनाथ शिंदेना निवेदन दिलं त्यांच्या पक्षात घ्या म्हणून। मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी बघितलेली नाही, पण संपूर्ण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतो की ह्यातला एक तरी आरोप हा मोहित कंबोज सारखा माणूस तर सिद्ध करणार नाही। तो जर असेल तर हा आरोप सिद्ध करणार नाही, आणि तो नसेल तर त्यांनी ह्यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा, एक तरी। आणि देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे, आता सुरुवातच झाली असेल, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे सत्ता भरपूर आहे, तुमच्या बाजूला ईडी आहे, तुमच्या बाजूला एनआयए आहे, तुमच्या बाजूला सीबीआय आहे, तुमच्या बाजूला एसीबी आहे, आणि तुमच्या बाजूला सत्तेची मस्ती सुद्धा आहे। मी एक सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस आहे, मी तत्वाकरता लढतो, मी ध्येयाकरता लढतो, मी एक भूमिका घेऊन लढतो। तुमच्याकडे पोलीस खातं आहे, तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, अशी तपास यंत्रणा लावा आणि 100 काय, एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी माझ्या मी राजकीय जीवनातून मुक्त होईल।